लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांचे स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. तर तू कुणाकडे जरी गेलास तरी आम्ही आमचं काही वाकड होणार नाही आणि महाराणी महाराजा पायरीसारखं राहावं असं तिथं मला त्यांना म्हटलं. आणि त्याचवेळी फॉर्च्युनर गाडीतलं त्याचा भाऊ जो आहे तो इथल्या एका राजकीय पक्षाचा, त्याच्या पक्षाची भूमिका आहे की काय हा प्रश्न आम्हाला पडतो, कारण तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असणारा ठेकेदार जो आहे तो त्या ठिकाणी आला. त्याच्या गाडीमध्ये 4-5 लोक होती जे उतरले आणि त्याची डायरेक्ट. मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागळ यांना दमदाटी आणि जातीवाचक शिवीगाळ. मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागळ यांना दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून केलेल्या निकृष्ट कामाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून ठेकेदार राहुल सळुंखे याने बेकायदेशीर जमाव जमवत दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार काल सकाळी घडला. कमळापूर येथील बौद्ध वस्तीत दलित वस्ती सुधार योजनेतून केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय त्याचे बिलही काढण्यात येऊ नये अशी तक्रार कमळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाही केलेली होती. तीच तक्रार सदर बौद्ध वस्तीतील नागरिकांनीही केलेली होती. या तक्रारीवरून सदर कामाच्या तपासासाठी अधिकारी येणार आहेत असे सरपंच जयकर साळुंखे यांनी त्या लोकांना सांगितले होते. सागर गोतपागळ व बौद्ध वस्तीतील इतर लोक सदर अधिकाऱ्याची वाट पाहत थांबले असता ठेकेदार राहुल साळुंखे यांनी लोकांना जमवत तक्रार करणाऱ्या लोकांना व सागर गोतपागळ यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विटा पोलिसात राहुल साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कमळापूर या गावामध्ये या योजनेचा आमच्या वस्तीमध्ये होत असलेल्या कामाच्या बाबतीत आम्हाला शंका आल्यानंतर आम्ही त्याच्या सीओंच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. याच्यातलं पहिलं काम म्हणजे समाज मंदिराच्या कामामध्ये अंदाजपत्रकामध्ये असलेलं शौचालय त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं नव्हतं, स्टोअर रूम बांधण्यात आलेला नव्हता, तिथल्या ज्या इमारतीतले ज्या भिंती आहेत त्या वाकड्या तिकड्या बसवलेल्या होत्या. अशा संशयानं आम्ही ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर ही तक्रार आम्ही सीओंच्याकडे दाखल केलेली होती आणि सीओनी त्या तक्रारीच्या नंतर या संदर्भात चौकशीचा आदेश दिला आणि बिट्याच्या पंचायत समितीतील जे BDO आहेत त्या BDOंच्या करवी त्याची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये त्यांनी जो सीओंना रिपोर्ट दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की सदर ठिकाणी ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी आम्हाला अशी माहिती दिली की या ठिकाणी शौचालय तसेच स्टोअर रूमचं जे बांधकाम आहे ते आम्ही केलेलं होतं आणि ते केल्यानंतर लोकांनी पाडायला लावलं. वास्तविक पाहता त्या BDOंच्याकडे त्या संदर्भामध्ये कुठलीच कागदपत्रं नव्हती. हा रिपोर्ट आम्हाला आमच्या हाती लागल्यानंतर आम्ही तो वाचला त्यावेळी आमच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रत्येक घरात जाऊन विचारलं की बाबा तुम्हाला शौचालय नको म्हणून तुम्ही असं काय सांगितलेलं आहे का. त्यानंतर बऱ्याच बहुतांश लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हमीपत्र लिहून देतो की आम्ही अशा प्रकारचं काही सांगितलेलं नाही. आणि मग बहुतांश लोकांनी अशा प्रकारचं हमीपत्र दिलं, ते घेऊन आम्ही ते सीओंच्याकडे जमा केलं आणि कारवाईची वाट बघितली, पण त्या ठेकेदारावरती त्या कामाच्या संदर्भामध्ये कारवाई झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणीचा ठेकेदार होता थोरात नावाचा, पण प्रत्यक्षात काम याच गावातील राहुल साळुंखे नावाच्या ठेकेदाराने केलेलं होतं. आता ही झाली पहिली घटना. यानंतर आमच्या लक्षात आलं की दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सरकारचा पैसा, बौद्ध समाजाच्या हक्काचा पैसा हा ठेकेदाराच्या खिशात डायरेक्ट जात आहे भ्रष्टाचारातून आणि त्या जोरावरती तो त्या गावामध्ये लोकांच्यावरती अरेरावी करत आहे. यानंतर आम्ही ठराव घेतला समाजाच्या माध्यमातून की कमळापूर गावामध्ये यापुढे एक जरी काम आलं तर त्या कामामध्ये भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही, मग तो कुठलाही ठेकेदार असो, गावातला असो किंवा बाहेरच्या गावातला असो. यानंतर आम्ही काय केलं की दुसरं काम या गावामध्ये पेव्हिंग ब्लॉकचं आलं, त्या संदर्भात आम्हाला परत
ग्रामपंचायतीतूनच माहिती मिळाली की हे काम राहुल साळुंके नावाच्या गावातीलच एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या ठेकेदारास ते काम देण्यात आलं. यानंतर आम्ही त्या कामाचं अंदाजपत्रक ग्रामसेवकांच्याकडून घेतलं. तर त्याच वस्तीमध्ये ज्या वस्तीमध्ये हे काम अंदाजपत्रकामध्ये नमूद होतं त्याच वस्तीमध्ये काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी दलित वस्तीमध्ये सिमेंटचा रोडचं काम जे आहे ते आधीच झालेलं होतं, काँक्रीटचं काम आधीच झालेलं होतं. जेव्हा अंदाजपत्रक आम्ही हातात घेतलं त्यावेळी आमच्या लक्षात असं आलं की आधी ज्या ठिकाणी काँक्रीटचं काम झालेलं आहे त्याच ठिकाणी नव्यानं जे अंदाजपत्रकामध्ये पेव्हिंग ब्लॉकचं काम नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा पेव्हिंग ब्लॉकच्या खाली पुन्हा काँक्रीट करण्याचा उल्लेख दिसून आला आणि नंतर त्याच्यावरती पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा उल्लेख आढळून आला. मग आम्हाला याच्यात संशय आला की अगोदरच या ठिकाणी काँक्रीटचं काम केलेलं आहे आणि पुन्हा काँक्रीटचं काम याच्यामध्ये कसं काय घेतलं? अंदाजपत्रक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना, त्या ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकांना इथं आधीच या घटनास्थळावरती काँक्रीट आहे याची माहिती नव्हती का? की याच्यामध्ये ह्या काँक्रीटच्या पैशावरती टल्ला मारण्यासाठी ते अंदाजपत्रक बनवलं गेलं हा संशय आम्हाला आला. त्यानंतर आम्ही या अंदाजपत्रकानुसार सदर जी गोष्ट आहे ती सीओ साहेबांच्या कानावर घातली. प्रत्यक्ष जाऊन आम्ही त्या बाबतीमध्ये निवेदन दिलं की या काँक्रीटच्या पैशामध्ये अपहार होण्याची शक्यता आहे. ती निवेदन आम्ही रितसर त्यांच्याकडे दिलं. त्यानंतर त्या प्रकरणाचा राग त्या ठेकेदाराचा आमच्यावरती त्या तेव्हापासून होता. त्यानंतर आम्ही काम प्रत्यक्ष सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले. ते अगोदरच जुनं काँक्रीट असल्यामुळं त्यावरती त्यांनी पेव्हिंग ब्लॉक बसवले, त्यामुळे त्याची लेवल निघली नाही आणि कसेही ओबडधोबड त्यांनी ते पेव्हिंग ब्लॉक बसवले. यानंतर आम्ही प्रत्यक्ष या कामाची तक्रार ग्रामपंचायत कमळापूर, पंचायत समिती विटा आणि पुन्हा जे अतिरिक्त सीओ आहेत यांना याच्याप्रती आम्ही प्रत्यक्ष पाठवल्या. आता ह्या प्रती पाठवल्या याची आम्ही वाट बघत बसलो नेहमीप्रमाणे, याचं कधी येणार, याची चौकशी कधी होणार. आम्ही भाबड्या आशेवर राहिलो की आता येऊन यांच्यावरती कारवाई होणार, ठेकेदाराचं काहीतरी कारवाई होईल. या ही वाट बघत असतानाच त्या ठेकेदारानं त्या कामाची बिलं काढायची सुरुवात केलेली होती. तो ठेकेदार MB भरण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता आणि MB भरण्यासाठी विट्याचे अभियंता या ठिकाणी आलेले होते आणि ते मापं टाकायला लागले. आता आम्ही इतकी कागदं पहिल्या कामापासून कागदं दाखवतोय, पहिल्या कामापासून आम्ही इथले जे घोटाळे आहेत ते प्रशासनाच्या कानावर घालतोय. असं असताना सुद्धा आम्हाला चॅलेंज करून इथला शाखा अभियंता जो आहे तो या गावच्या सरपंचांना सांगत नाही, या गावच्या ग्रामसेवकांना सांगत नाही, ग्रामपंचायतीतल्या कुठल्याही सदस्याला घेऊन त्या ठिकाणी येत नाही, तर एका शिपायाला घेऊन येतो. त्या ठिकाणी ग्रामसेवक नसतात, सरपंच नसतात आणि तो ठेका त्या ठिकाणी ठेकेदाराच्या गाडीतनं येतो आणि आमच्या लोकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो जो अभियंता होता तो पहिल्यांदा त्या ठेकेदाराच्या घरी जाऊन तो पार्टी सोडून आला आणि त्याच्याच गाडीतनं त्याच्या घरातल्या एका ड्रायव्हरला घेऊन तो त्या स्पॉटवरती आला, साईडवर आला आणि तिथं जाऊन तो त्याची मापं घ्यायला लागला. ही अतिशय संताप आणणारी घटना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितली आणि त्या ठिकाणी ते MB भरण्याचं काम आम्ही बंद पाडलं आणि त्यांना आम्ही विनम्रपणे सांगितलं की हे काम अजून पूर्ण व्हायचं आहे. राजकीयदृष्ट्या काही घरं या ठिकाणी त्या अंदाजपत्रकातील काम करायचं होतं त्या ठिकाणची पण घरं वगळण्यात आलेली आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही विनम्रतापूर्वक त्यांना आम्ही परत पाठवलं. आणि ही बाब पुन्हा आम्ही स्वतः आम्ही जे अतिरिक्त सीओ आहेत सांगली जिल्हा परिषदेचे चंद्रकांत गुडेवार यांना फोनद्वारे तसेच व्हॉट्सॲपद्वारे पाठवली. यानंतर साहेबांनी त्याच्यावरती तात्काळ दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी मिरजचे सेक्टर इंजिनियर आणि त्यांचा चमू या ठिकाणी प्रत्यक्ष ह्याच्यासाठी तपासणीसाठी येणार आहे असा फोन मला सरपंच जे आहेत त्यांच्या मिस्टरांचा मला फोन आला आदल्या दिवशी 6 वाजता आणि त्यानुसार त्यांनी मला सांगितलं की उद्या 10 वाजता घटनास्थळावरती तुम्ही हजर राहा. आता मी त्या ठिकाणी तक्रारदार आहे, आमच्या समाजातले काही कार्यकर्ते तक्रारदार आहेत, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या घटनेच्या ठिकाणी गेलो. कामाच्या ठिकाणी गेलो असता मी तिथं पहिल्यांदा जाऊन उभा राहिलो आणि त्या ठिकाणी ते आता अधिकारी जे आहेत ते आलेले नव्हते. त्यावेळी गावचा पोलीस पाटील जो अविनाश साळुंके आणि त्याचा तो त्या ठिकाणी आला. आम्ही गाडीवरती मी उभा होतो तिथं आणि त्यानं मला तक्रार करतोस जे काम आणलेलं आहे ते आम्ही स्वतः आणलेलं आहे, मी ते काम आणलेलं आहे आणि तक्रार जर तू करत असशील तर तू कुणाकडे जरी गेलास तरी आम्ही आमचं काही वाकडं होणार नाही आणि महाराणी महाराजच्या पायरीसारखं राहावं असं तिथं मला त्यानं म्हटलं. आणि त्याचवेळी फॉर्च्युनर गाडीतनं त्याचा भाऊ जो आहे तो इथल्या एका राजकीय पक्षाचा, त्याच्या पक्षाची भूमिका आहे की काय हा प्रश्न आम्हाला पडतो, कारण तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असणारा ठेकेदार जो आहे
तो त्या ठिकाणी आला, त्याच्या गाडीमध्ये 4-5 लोक होती, ते उतरले आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावरती आले. अंगावरती आल्यानंतर माझ्या आमच्या समाजातील काही कार्यकर्ते होते, त्यांनी मला मारताना त्याच्यापासून मला वाचवलं आणि आम्ही ते परत तिकडे पुढे गेले आणि आम्ही परत एका ठिकाणी बसलो. भयभीत अवस्थेमध्ये ती लोक आम्हाला करून गेले आणि आम्ही तिथं बसल्यानंतर त्यांनी पुन्हा काही काळानंतर 12 वाजता त्या ठिकाणी हे त्या कामाची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले. अधिकारी तिथं दाखल होताच पोलीस पाटलाने 50 पेक्षा जास्त, याची फुटेज सुद्धा आमच्याकडे, 50 पेक्षा जास्त लोकांचा मॉब अवैधरित्या या महाराष्ट्रामध्ये जमावबंदीचं कलम लागू आहे असं असताना स्वतः तो त्या ठिकाणी ती लोक घेऊन आला आणि अप्रत्यक्षपणे त्या चौकशी करण्यावर आलेल्या अधिकाऱ्यांच्यावरती दबाव टाकण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि अधिकारी सुद्धा फक्त ते टेप घेऊन फिरू लागले आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की फक्त टेप घेऊन याची मोजणी करू नका, तर इस्टिमेट कुठे आहे तुमच्याकडे, तर इस्टिमेट माझ्याकडे नाही म्हणाले. मी म्हटलं ते मलाच उलट विचारलं त्यांनी की तुमच्याकडे इस्टिमेट आहे का तुमच्या, मी म्हटलं माझ्याकडे कसं असेल, तुम्ही ग्रामपंचायतीतून घ्यायला पाहिजे ते. मग त्यांनी इस्टिमेटनुसार त्यांनी तपासणी करण्याचा प्रयत्न केला, इस्टिमेट त्यांच्याकडे नव्हतंच, मी त्यांना सांगितलं त्याच्यातल्या बाबी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो भाग आहे याच्यामध्ये काय झालं नाही, तर सरपंचांचा आणि ग्रामपंचायतीचा हा विषय आहे, त्यांनी ह्याच्यात आक्षेप घ्यायला पाहिजे. मी म्हटलं सरपंचांचं माझ्याकडे पत्र आहे, सरपंच त्या पत्रामध्ये म्हणत आहेत की याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, आम्ही प्रथमदर्शनी ही फॅक्ट बघितलेली आहे. असं असताना मग ठेकेदाराला राग आला आणि तो पुन्हा आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करायला लागला. त्या सगळ्या गोंधळात ते साहेब पळून निघून गेले. पळून निघून गेल्यानंतर पाठीमागं जो ही राहिलेला हा जमाव होता त्याच्यातला पोलीस पाटील स्वतः, त्यातला राहुल साळुंखे हा ठेकेदार, यांनी आमच्या वस्तीतल्या महिलांना अश्लील शिव्या देण्याचा प्रकार केला, जातीय शिव्या देण्याचा प्रकार केला आणि मग आम्ही संतापून या ठिकाणी फिर्याद दाखल करण्यासाठी गेलो आणि यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केली. आता हा जो सगळा प्रकार आहे तो कुणाच्याही वैयक्तिक कारणानं झालेला प्रकार नाही, तर संपूर्ण समाजामध्ये होत असलेल्या दलित वस्तीच्या कामामध्ये अपहाराच्या विरोधामध्ये एकजुटीनं आम्ही सगळा समाज म्हणून त्या विरोधामध्ये काम करत होतो आणि या सगळ्यामध्ये तो जो ठेकेदार आहे त्याला राजकीय अभय आहे. तो डायरेक्टच आम्हाला म्हणतो की तुम्ही कुणाकडेही जा, माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळं आम्हाला आता पोलिसांना एक आव्हान करायचं आहे की आम्हाला न्याय पाहिजे. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, ह्या सगळ्या कागदपत्राचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे, त्या जमावाचे काही व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळं तात्काळ प्रशासनानं यांना अटक केलेली पाहिजे. काल गुन्हा नोंद झालेला आहे, अद्याप त्यांना अटक केलेली नाही. आजसुद्धा आमच्या घासून गाडी मारणे, दारामध्ये येऊन मारण्याच्या धमक्या देणे, अशा प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. आमच्या संपूर्ण समाज जो आहे तो आज भयभीत अवस्थेमध्ये जगत आहे. मला सुद्धा प्रत्यक्ष कधीही ते मारून टाकू शकतात किंवा जमाव येऊन मला ते अंगावर येऊ शकतात. अशा प्रकारच्या घटना आधी पण या गावामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात ठेवून या ठिकाणी तात्काळ त्यांना अटक केली पाहिजे. दुसरं असं की हे फक्त ठेकेदार याला जबाबदार नाहीत, या ठेकेदाराला कागदोपत्री मदत करणारे खानापूर पंचायत समितीमधले जे अधिकारी आहेत, जे अभियंते आहेत, यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे आणि ह्यांनी जर यांना पाठीशी घातलं असेल तर पहिल्यांदा यांच्यावरती सुद्धा सीओंनी पुढाकार घेऊन यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र येऊन विटा शहरामध्ये एक मोठा मोर्चाचं नियोजन आम्ही करत आहोत. यानंतर कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे सगळे लोक असतील. कारण कायद्यानं आम्ही जातोय, कायद्यानं आम्ही कागदोपत्री पाठपुरावा करतोय, तर कायद्यानं जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर भविष्यामध्ये कायदा हातात घ्यायला सुद्धा आम्ही आणि आमचा समाज मागं पडणार नाही. अशी एक मी या प्रशासनाला नम्रपणे आवाहन करतोय की तुम्ही तात्काळ यांना अटक करा आणि यांची चौकशी करून यांना या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाका. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कमळापूर या गावामध्ये जे दलित सुधार निधीमधून जी कामं होतात त्या कामामध्ये काही अनियमितता जाणवली होती. या अनियमितता पाहता तिथेल मॅक्स महाराजसारख्या नावाजलेल्या न्यूज चॅनलचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सागर गोटपागर यांनी जिल्हा परिषदेच्या सीओंना काही तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीचा राग डोक्यात धरून गावातील काही मस्तवाल गावगुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी एवढंच सांगतो की ह्या जिल्ह्यामधील वंचित शोषित घटकातील लोकांना जर कोण त्रास देत असेल
आणि अशा कुठल्याही प्रकारचं मस्तवालपणे जर वागत असेल तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही कुठल्याही प्रकारे जिल्ह्यामधील कुठल्याही वंचित घटकांना त्रास देऊ नये, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम हे कायदेशीररित्या बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या घटनेच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मोजावे लागतील. आणि त्या दृष्टीनं आज आम्ही विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि नक्कीच त्या जे काही तेथील मस्तवाल गुंड आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई तर होईलच, पण लोकशाही पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्यावरती मोठा दबावगट निर्माण करू आणि तेथील महिला असतील, भगिनी असतील, यांनी कुठल्याही प्रकारचं न घाबरता त्यांनी निर्भीडपणे तिथं लढावं, आम्ही त्यांच्या मागं 100% उभा आहोत. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यातली मोठ्या ताकदीनं सागर गोटपागर असतील किंवा तेथील जे नागरिक आहेत ते नागरिक असतील यांच्या मागे उभा राहील, एवढंच मी सांगतो. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या कमळापूर गावामध्ये पॉलिटिक पद्धतीने सगळं काम केलेलं आहे, आतापर्यंत केलेलं आहे ते लिव्हिंग ब्लॉकचं. आणि आत्ता पण सध्या आज थोडीशी मापं काढायला साहेब हे सगळे आलेले, तर मापं घेतली नाहीत. आणि घेतली मापं घेताना थोडी बाचाबाची काय झाली. पुढे येताना एका त्या राहुल साळुंके ह्यांनी शिवीगाळी केली की म्हटले की महाराजच्या माणसांना आम्ही सुट्टी देणार नाही बघू. आणि नंतर महिला बोलल्या की काय करणार आहे, तर म्हटले तयारी ठेवा आम्ही बघतो काय तयारीला लागा. ते फरशा बसवताना साहेब लोक आलेले त्यावेळेला माणसं तिथे सगळे आमचे समाजातली जमा झालेली होती. त्यावेळेला त्या लोकांनी येऊन आमच्या दारात येऊन त्यांनी शिवीगाळ आम्हाला केलेली आहे. काय हे परत असं झालं नाही पाहिजे आम्हाला कुठल्या म्हणजे ह्यांच्यापासून आमच्या लोकांनी म्हणजे त्रासही झाला नाही पाहिजे आम्हाला. पेविंग ब्लॉकच्या कामासाठी मिरजेतून अधिकारी आले होते, काही विटाचे अधिकारी होते आणि परत कॉन्ट्रॅक्टर होते पेविंग ब्लॉकचे. आणि वडाच्या डागाच्या मळातील एक 50 पोरं आली होती आणि तिने दलित समाजामध्ये येऊन कामाची पाहणी केली. आणि पाहणी केल्यानंतर पुढं लोक काही समाजातील पोरं व साहेब लोक पुढं गेल्यावरती मागं बायकांसमोर बसून उच्चवर्ण सुवर्ण समाजातील लोकांनी महार समाजाला जीव मारण्याची धमकी दिली, एकही जीवन ठेवणार नाही असं बसलेल्या महिलांसमोर हे वक्तव्य केलेलं आहे. मी कमळापूर गावचे रहिवाशी असून सदर दलित वस्तीमध्ये लिव्हिंग ब्लॉकचे काम गेले 2 महिन्यापासून संपण्याच्या मार्गावरती आलेलं आहे. तरी आम्ही पहिल्यापासून कामाची पाहणी केलेली आहे आणि कामामध्ये आम्हाला काही दोष आढळल्यामुळे आम्ही सदर गोष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या बॉडीच्या कानावर घातलेल्या आहेत. तसेच आम्ही त्या पद्धतीनं आम्ही बीडोंच्या पण आम्ही अर्ज केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सी ओ साहेबांना पण अर्ज केलेले आहेत. आणि आज अचानकपणे मिरजेचे अधिकारी त्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेले होते. त्यांच्याबरोबर काही विट्याचे पण अधिकारी होते गावातले काही आणि गावातले ग्रामस्थ हे सगळे त्या ठिकाणी जमलेले होते. तर साहेब पाहणी करून गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पोच वगैरे घेतली कामाची आणि साहेब निघून गेल्यानंतर त्यांनी अचानकपणे 10-20-22 लोकांचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये सदर प्रामुख्याने जे पोलीस पटेल आहेत अविनाश साळुंके यांनी आमच्या समाजातल्या जे आमचे पत्रकार आहेत सागर गोत पागर यांच्यावरती धक्काबुक्की करून त्यांना नको त्या भाषेमध्ये त्यांना उच्चारण केलेलं आहे. आणि हा सगळा प्रकार घडत असताना त्याच्यामध्ये आम्ही पुढे होऊन सोडासोडी केलेली. नंतर हा प्रकार थोडा वेळ चालल्यानंतर हे सगळे लोक आपापल्या घरी जात असताना प्रामुख्याने त्यातील काही लोकांनी आमच्या समाजाला जातीवाचक समाजाचा जातीवाचक शब्दांचा उच्चार करून आमच्या महिलांच्या समोर हे म्हटले की आम्ही ह्या महारांच्या लोकांना आम्ही सोडणार नाही आणि आज संध्याकाळी आम्ही यांना मारणार आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता,
30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलोस्की 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।